शिवसेना आणि धालदार वक्तृत्व हे समीकरण महाराष्ट्राच्या अंतकरणात घर करून बसले तीस ऑक्टोंबर एकोणावीसशे सहासष्टला शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा पार पडला ज्यात प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीत घणाघाती भाषण करून बाळासाहेब ठाकरेंना महाराष्ट्राला अर्पण केलं आणि तेव्हापासूनच शिवसेनेचं आणि शिवाजी पार्कचं जसं अतूट नातं जुळलं तसं शिवसेनेचं आणि निर्भीड वक्तृत्वाचं देखील नातं जुळलं पुढे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचा हाच वारसा जोपासला सध्या शिवसेनेत दोन गट निर्माण झाले न्यायालयीन पातळीवर लढाई सुद्धा सुरू आहे दसऱ्या मेळाव्याने हा न्यायालयीन तिढा सुटणार नाही याची दोन्ही गटांना कल्पना असूनही दोन्ही गटांनी दसऱ्या मेळाव्याला प्रचंड मेहनत केली गर्दी जमवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले कारण न्यायालयीन लढाई व्यतिरिक्त बाळासाहेबांचा वारसा आम्हीच चालवतोय हे दोन्ही गटांना सिद्ध करायचं होतं पण दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आणि गल्दी जमवण्यात जरी दोन्ही गट काही अंशी यशस्वी झाले असतील तरी लोकांना मैदानात खिळवून ठेवणारं भाषण कोणत्या गटाकडून झालं एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल करताना कोणी गट राखला यावरच आजचा हा व्हिडिओ दसरा मेळाव्यात दोन्ही गटांकडून काहीतरी नवीन ऐकायला मिळेल असं वाटत होतं मात्र दोन्ही गटांच्या भाषणात फारसे नवीन मुद्दे ऐकायला मिळाले नाहीत बंड झाल्यापासून तर आत्तापर्यंत ज्या भूमिका दोन्ही गट मांडत होते तेच मुद्दे त्यांच्या भाषणात पाहायला मिळाले उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे आपल्या ठाकरे शैलीत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला कोतळे बांडगुळे गद्दार खोकासूर धोकासूर असे विशेषणे वापरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे गृहमंत्री हो अमित शहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला देवेंद्रजी आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची का अमित शहा देशाचे मंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत असे टोकाचे प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी विचारले त्याचबरोबर बाप मंत्री कार्ट खासदार आणि नातू नगरसेवक अशी टीका करून त्यांनी एकनाथ शिंदेच्या घराणेशाही देखील पोट उचललं उद्धव ठाकरेंनी लवकर सुरू करून लवकर आटोपलेल्या भाषणामुळे शिवाजी पार्कमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी जवळजवळ दीड तास भाषण करून त्यांच्यावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आम्ही गद्दारी नाही तर गदर केला आहे आणि खरी गद्दारी तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर झाली अशी फिल्मी टीकासुद्धा त्यांनी केली त्यांच्यावर झालेल्या घराणीशाहीच्या टीकेनंतर माझ्या अडीच वर्षाच्या नातवावर टीका केली असं भावनिक आवाहन त्यांनी लोकांना केलं उशिरा सुरू झालेल्या आणि उशिरापर्यंत चाललेल्या एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी बी के सी मैदानातील काही श्रोते निघून गेल्याच्या बातम्या काणी आल्या एकनाथ शिंदे आपलं संपूर्ण दीड तासांचं भाषण वाचून बोलल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांची खिल्ली उडवण्यात आली अनेकांनी तर यावर मी बनवले एकंदरीतच काय तर, का तर दोन्ही गटांनी आप आपल्या बाजूने दणदणीत भाषणे केली आणि आपल्या भूमिका परखडपणे मांडल्यात पण तुम्हाला कोणाचं भाषण आवडलं आणि कोण कमी पडलं हे मात्र आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद